ना एजीएमान कशें एजीएमान तेका मेडिकल डायरेक्टर म्हणून काडचो म्हणून डिसिजन घेतिल्ले सो इट स्टँड्स दॅट तेजेर आम्ही काय उलयना पण लायफ मेंबरशीप काढची वो ना काढची हे आमकां मॅनेजींग कमिटी डिसाईड करा म्हणून सांगितलं सो मॅनेजींग कमिटी जेव्हा डिसाईड करता देन सी वेन द मॅनेजींग कमिटी डिसाईड करता तेव्हा वी हॅव टू कन्सिडर बोथ द हे म्हणजे फाल्यां सकाळी कशें आसा यू नेवर नो फाल्यां पॉलिटिकल वेंडेटा आसता नाल्यार आनी कितें आसता सो वी डोंट वॉन्ट टू सेट अ प्रिसिडंस वेरीन की फाल्यां सकाळी कितें जालें आनी कोणाकय काडून उडयलें सो ताजेर खंय तरी ताका एक चान्स दिवचो म्हणून तेका आमी एक लेटर इश्यू करतले वेरीन देन तेजे कडेन आमी एक्सप्लेनेशन मागतले की बाबा अशें अशें जालां तें कित्याक लागून जालां सो ते ताजे जो रिप्लाय आसतलो तेजे नंतर मागीर आमी ते परत एजीएमाक घालतले आमी एजीएमाकच घालून डिसिजन करतले आमी डिसिजन कशें घेतलां आमी डिसिजन फक्त ताका काडून उडय म्हणिल्लें तें आमी काडून उडयना फक्त ताका एक शोकॉज नोटीस धाडपाची वा लेटर धाडपाचें आमी डिसिजन घेतलां आनी मागीर काडून उडोवपाचें बेज्ड ऑन हीज रिप्लाय देन वी वील पूट इट अप टू द एजीएम आणि मेसेज अशी सर्क्युलेट जाता की आम्ही सस्पेन्शन त्याचे ऑर्डर दवरला विच इज नॉट द केस एजीएमान जे डिसिजन घेतला त्याचेर आम्ही परते वचू शकना वी कॅनॉट कॉन्ट्रेडिक्ट वॉट इज बीन फायनलाइज्ड इन द एजीएम त्याचेर आम्ही परते वचना तो सस्पेंड झालेला आसा तो सस्पेंडूच उरतलो त्याचेर आम्ही दुसरे डिसिजन घेऊ शकना दुसरे तरी म्हटला की मॅनेजींग कमिटीन हे ऑर्डर दाखवला आणि विपुल फडके प्रेसिडेंटान फक्त एका ओपोज केला विच इज नॉट द केस कोणीच या एका डिसिजन सपोर्ट करू ना आणि सपोर्ट करू शकना बिकॉज एजीएमान डिसिजन झालेले आसा त्याला शोकॉज आता इश्यू करपाचे आणि त्याचा रिप्लाय घेऊ त्या फंड्साचे जे आम्ही उदयला की तो डिफॉल्ट झाला या फंड्सांचे तो आम्ही त्याच्याकडे मागतले डेफिनेटली लाईफ मेंबरशिपचा जो इश्यू असा तो इश्यू याच्याच माध्यमातल्यान जातो एकदा मनीस लाईफ मेंबर जातो देर इज अ प्रोसेस ती लाईफ मेंबरशिप तुम्ही कशी टर्मिनेट करतात बट एज अ मेडिकल डायरेक्टर ही सस्पेंडेड दॅट इज ऑलरेडी बीन टेकन इन द एजीएम